रसायनीतून दोन कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे राजेश पाटील यांना गोपनीय एक इसम रसायनीमधील मौजे खाने येथे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. याची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना माहिती दिली. बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करून घटना स्थळी जाऊन मिळालेल्या वर्णनाच्या इसमावरून पाळत ठेवली. रात्री 10:30 सुमारास एक इसम पिल्लई हायस्कूलच्या गेट समोर उभा राहून कुणाची तरी वाट पाहत असल्याचा दिसून आला. पोलिसांच्या पथकाने या इसमाचे नाव विचारले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. यात त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आले. निखिल रवींद्र जाधव असे या आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुन्ना राजबली दुबेकडेही एक पिस्टल असून तो खालापूर नाक्याजवळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे त्याला पहाटे 3 सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसं मिळून आले. त्याच्या विरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.